नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम बॅक टू एम पी सी ट्रिक आज आपण एक महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत एम पी आज डिक्लेअर केले बरेच जण म्हणतात टाइम टेबल कधी डिक्लेअर होईल किंवा नवीन जाहिरात कधी येईल तर त्याच्याबाबत एम पी आता खुलासा केला आहे एम पी एसीनं ट्विटरच्या माध्यमातून खुला तो खुलासा केला आहे तो म्हणजे शासनाखंड ज्या विविध संवर्गातल्या पदभरती आहेत याच्यामधल्या मागणीकरता प्राप्त होण्याची जी प्रक्रिया अजून सुरू आहे ओके त्यामुळं लगेच आयोगानं डिक्लेअर केलेलं नाही आयोगानं असं आहे की मागणीपत्राचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर चालू आठवड्यामध्ये प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे एका आठवड्यामध्ये हा सगळी प्रोसिजर कम्प्लीट होऊन तुम्हाला कोणत्या कोणत्या जागा आलेत मागणीपत्र कसे आलेत त्याचा तपशील काय असेल तर ते आयोगानं ट्विट केले चार ऑक्टोबरला सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी ठीक आहे म्हणजे नवीन अपडेट नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला लवकर कळेल दुसरं महत्वाची गोष्ट बरेच जण विचारत की सगळ्या घटकांना यात सामावून घेतलं जाईल का आयोगाकडं असंही सांगण्यात आलेलं आहे की सर्व म्हणजे ग्रॅज्युएशन बी ए असेल बी एस सी असेल बी सी एस असेल तर या सर्व घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती आयोगाच्या माध्यमातून लवकरात लवकर अपडेट मिळेल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं अभ्यास चालू ठेवा तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा नवीन जाहिराती नवीन घटक येणार आहे जसं की उद्योग निरीक्षक हा जो पद आहे हे नवीन पद भरलं जाणार आहे उद्योग निरीक्षक घटकच पद आहे ठीक आहे हे सुद्धा पहिल्यांदा नवीन जाहिरात मागच्या दहा बारा वर्षामध्ये असं पद भरण्यात आलेलं नाहीये ठीक आहे उद्योग निरीक्षकला नाहीत वगैरे काय तर एक घटक लक्षात घ्या साली ऑफलाईन पद्धतीनं महाराष्ट्र शासनाने हे पद भरण्यासाठी फॉर्म मागवले होते परंतु ज्यांनी ज्यांनी पैसे भरले तर त्यांचं काय केलं सरकारनं ती पे एक्झाम न घेता ज्यांनी ज्यांनी पैसे भरले त्यांचे डीच्या स्वरूपात पैसे परत केलेले होते हे पद भरण्यात आलेलं नव्हतं आणि त्या क्वालिफिकेशनमध्ये किंवा त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला बी ए किंवा बी सी एस यांच्यासाठी अप्लिकेबल नाही असं काहीतरी दिलं होतं पण तो घटक लक्षात घ्या ती प्रक्रिया एम पी एस सी मार्फत नव्हती आता एम पी एस सी मार्फत घेतलं जाणार आहे तर सर्व घटकांना यामध्ये सामावून घेतलं जाईल बरेच जण त्या धर्तीवर त्या गोष्टीच्या आधारे त्याचं क्वालिफिकेशन काय तर आयोगानं अजून हे गुलतेस्त्यात ठेवले आयोग लवकरच याच्याबद्दलच डिक्लेअर करेल येत्या आठवड्यामध्ये की उद्योग निरीक्षक हे जे पद आहे घटकची जी आपली संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे त्याच्यामध्ये हे ॲड केलं जाणार आहे म्हणजे कशामध्ये लिपिक टंकलेखक त्यानंतर टॅक्स असिस्टंट त्याच्यानंतर उद्योग निरीक्षक आणि त्यानंतर एक्साईज पी एस आय दुसरी गोष्ट दुसरा मुद्दा असाय बरेच जण विचारतात उद्योग निरीक्षक साठी टायपिंग लागेल का तर पहिली गोष्ट क्लिअर करू इच्छितो शक्यतो याला टायपिंग लागला लागणार नाही हे लक्षात घ्या म्हणजे एक्साइज पी एस आय साठीचं जशा प्रकारे क्वालिफिकेशन असतं तशा पद्धतीनं तुम्हाला उद्योग निरीक्षकसाठीच हा घटक असणार आहे हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा इथं क्लिअर करू इच्छितो बरेच जण म्हणतात सीडीपीओ जाहिरातीचं काय झालं सीडीपीओच्या जाहिराती लक्षात घ्या अजून मागणी पत्र मिळालं नाही आयोगापर्यंत पोहोचलं नाही सरकारच्या वतीनं ते निघाले पण ऍक्च्युली फायनल आयोगापर्यंत आलेला नाही पण सीडी पीओची पण नवीन जाहिरात नवीन रिक्रुटमेंट हे डेफिनेटली येणार आहे शंभर टक्के ना एकशे एक टक्का सांगतो ही जाहिरात पण येणार आहे त्यामुळे आयोगाच्या धर्तीवर आयोगाच्या आता बऱ्याचशा जाहिराती नवीन नवीन निघतील लवकरच डिक्लेअर होईल एका आठवड्यामध्ये त्याचं तपशील हा एम पी एस सी म्हटलंय आम्ही डिक्लेअर करू अजून मागणीपत्र प्रक्रिया सुरू आहे जोपर्यंत सगळं घटक मिळत नाही तोपर्यंत आम्ही डिक्लेअर करणार नाही आणि एका आठवड्यामध्ये डिक्लेअर करू तर याचा एकच उद्देश आहे तुमचा जो अभ्यास आहे तो नक्की चालू ठेवा आपला जो युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून फ्री कोचिंग तुम्हाला यामध्ये मिळेल प्रत्येक घटकाचा अनालिसिस सगळे व्हिडिओ आपले इम्पॉर्टंट असतात तर तुम्ही काय करा जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा ठीक आहे तर हे सध्या अपडेट हे अशी आहे की आयोगानं आता सांगितलंय मागणीपत्राचा तपशील आयोग संकेतस्थळावर येत्या आठवड्यामध्ये आम्ही उपलब्ध करून देऊ तर तुम्ही त्या पद्धतीनं तुमचं कार्यवाही तुमचा अभ्यासही चालू ठेवा आणि जास्तीत जास्त फोकस करा आता बऱ्याचशा एक्झाम निघत आहेत ना पोस्ट निघालीच पाहिजे हेच तुमच्या डोळ्या डोक्यामध्ये असलं पाहिजे कंटिन्यू अभ्यासामध्ये तुम्ही वेग मग्न राहा आणि जास्तीत जास्त घटकाची रिव्हिजन करा ठीक आहे आणि प्रश्नोत्तराची रिव्हिजन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नक्कीच करू ठीक आहे अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आणि इतर घटकासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा थँक्यू